कधी होणार आहे काय? हेच रडून नाही माय. प्लीज जरा शांत होशील का? मी काय मुद्दाम करते का? कंट्रोल होत नाही ना मला. अगं असं रडत बसण्यापेक्षा पुढच्या ऑडिशनच्या तयारीला लाग ना. उद्या पाठवायचंय ना ऑडिशन. मी नाही पाठवणार आहे कोणतंच ऑडिशन. का? अगं का काय, सलग 5 वेळा रिजेक्ट झाली आहे गं मी. आई काही काही जरा शांत हो. प्रत्येक ऑडिशन मध्ये कोणच सिलेक्ट होत नाही. प्रत्येक ऑडिशन मध्ये कोण रिजेक्ट पण होत नाही. याच्यापेक्षा जास्त ऑडिशन मध्ये रिजेक्ट होतात. पण नंतर होतातच ना कुठेतरी सिलेक्ट. पण मी नाही होणार कुठेच सिलेक्ट. ए यार प्लीज आता तू निगेटिव्ह नको होऊस. चल पटकन तयारीला लाग. अगं मी सांगते ना मी नाही होणार आहे सिलेक्ट. असं का वाटतंय तुला? देवाने सांगितलंय मला. व्हाट? अगं हो, मी जेव्हा मेसेज बघितला आणि देवाकडे बघितलं ना तर दिवा विझला होता. अच्छा हा मग. अगं मग काय, देवाने मला इनडायरेक्टली सांगितलंय की माझ्याकडून काहीतरी चुकलंय म्हणून. आणि जोपर्यंत ती चूक मी सुधारत नाही ना तोपर्यंत मी नाही होणार कसले. अच्छा म्हणजे देवाने तुला इनडायरेक्टली सांगितलंय की तुझं काहीतरी चुकलंय. हा. आणि जोपर्यंत तू ती चूक सुधारत नाहीस तोपर्यंत तुझं कुठे सिलेक्शन होणार नाही. हा. म्हणजे तुला वेट लागले. तेच म्हणतेय. असं काही नसतं. अगं असंच असतं. मला सांग ना, मी याआधी जेव्हा प्रार्थना करायची तेव्हा व्हायचं ना माझ्या मनासारखं, मग आता अचानक का होते मी रिजेक्ट? कारण माझंच काहीतरी चुकलंय. सिलेक्ट झाल्यावर देवाला पेढे नशीब दिले. हा असं असू शकत. ए तुला ना खरंच वेट लागलंय. तू ना थोडा वेळ शांत झोप आणि मग ऑडिशनची तयारी कर. ओ शिट, असं कसं करू शकते यार मी? काय झालं? अगं मी ना खूप मोठी माती खाल्ली आहे गं. काय? अगं मागच्या वेळेस मी देवाला म्हणाले होते माझं सिलेक्शन झालं ना तर मी चालत मंदिरात येईन म्हणून, आणि माझं सिलेक्शन होऊन सुद्धा मी गेली नाहीये यार. ऐक ऐक ऐक, शांत हो शांत. एवढी काय हायपर होते? आता जा. आता? चप्पल न घालता येईन म्हणालेले. मग त्यात काय, खाली तर जायचंय 5 मिनिटात. सिद्धिविनायक मंदिर परळ. सिद्धिविनायक मंदिरला चप्पल न घालता चालत जा. तू मूर्ख आहेस का? हे असं कोण बोलत? अगं सिलेक्ट होण्यासाठी जोश जोश मध्ये बोलून गेले मी. हा ठीक आहे आता, पण इथून पुढे असं काही बोलू नको. नाही बोलणार. पण आता बोलले तर जावं लागेल ना. म्हणजे तू चप्पल न घालता चालत सिद्धिविनायकला जाणार आहेस? तू चप्पल घालून खाली मार्केट मध्ये गेलीस का? आणि आता सिद्धिविनायकला चप्पल न घालता? मग मी का ऑडिशन मध्ये रिजेक्ट होत राहू का? मग चप्पल न घालता गेलीस तर सिलेक्ट होणार आहेस असं वाटतंय का? हो. मला ना कळत नाहीये मी तुला नक्की काय बोलते. तू पाया पडतेस, प्रार्थना करतेस, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण आता हे सगळं अति होतंय. माझं प्रार्थना करणं, देवाने ते पूर्ण करणं, मी देवाला दिलेलं वचन न पाळणं आणि माझं 5 ऑडिशन मध्ये सिलेक्ट न होणं, तुला कसं समजत नाहीये? तुला का समजत नाही? तुझं ते ऑडिशन चांगलं झालं म्हणून तू सिलेक्ट झालीस, आणि नंतरच्या काही ऑडिशन मध्ये तुझ्यापेक्षा जास्त कोणीतरी चांगलं केलं म्हणून तू सिलेक्ट नाही झालीस. इतकं सोपं आहे सगळं. तुला कितीही सांगितलं ना तरी तुला नाही समजलं. जाऊ दे. काय करतेस? मंदिरात जाते. Ha ha ha!
हिच्यासारखी चालत सिद्धिविनायकला येईल चप्पल न घालता. उगाच ओव्हर ऍक्टिंग करू नकोस, खोकणं कमी आणि रडणं जास्त वाटतंय. घे, काही गरज नाहीये. मी देवाला सांगितलंय, देव देईल मला पाणी आणून. तू बावळट आहेस का ग? देव काय तुला स्वतःहून पाणी आणून देणार आहे? तुझं तुलाच प्यावं लागणार आहे ना. एक्झॅक्टली.